Yeah? Okay. Me, Wagh Mahendra, you and I are instructor. I grace you. Atta Chipakan Sari, that's now I deep drawing. Kaya, deep. Deep Munje, just the food. And in drawing Munje, what is the part of the area? Each of the long program files and draw me file. Kaya file, draw me. Partner to the day program over in my gift, yes, I have to keep a bit out to the lap and draw me. Pressure and down, deep drawing. Deep drawing Munje time. अगोदर तयार केलेला ड्रॉ पाटला अगोदर तयार केलेला ड्रॉ पाटला म्हणजे काय डायन उंची कमी आणि डायमीटर जास्त अगोदर तयार केलेला ड्रॉ पाटला परत पंचन डायमीटर घालून डायमीटर कमी करून लांबी जास्त वाढवण्याच्या त्याला आपण काय म्हणतो डीप ड्रॉइंग असे म्हणतो या डीप ड्रॉइंग मुळे काय होतं पाच डायमीटर कमी होतं आणि लांबी काय होत असते जास्त होत असते मग असे पाट केव्हा तयार केला तर ज्या वेळी पाटचा डायमीटर कमी असेल लांबी जास्त एका स्टेप मध्ये पार्ट वाढ करता मटेरियलच्या जाडीनुसार मटेरियलची अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ नुसार त्याचा विचार करून त्या पार्टच्या तीन किंवा चार स्टेप मध्ये किंवा दोन स्टेप मध्ये तो पार्ट काय केला तो पूर्ण केला जातो जर तुम्ही एका स्टेप मध्ये तो पार्ट तयार करायचा प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी तो फाटण्याची शक्यता असते किंवा पार्टच्या जाडीमध्ये फरक पडण्याची शक्यता असते किंवा डायब्लॉक मध्ये किंवा चार डायब्लॉक मध्ये अडचण तुटण्याची शक्यता असते म्हणून जे पार्टचे डायमीटर कमी आहे लांबी जास्त आहे असे पार्ट एका स्टेप मध्ये तयार होत नाही ते दोन किंवा दोन जास्त स्टेप मध्ये तयार करावं लागतात आणि त्यासाठी आपण जे ऑपरेशन करतो त्याला आपण काय म्हणतो डीप ड्रॉइंग असे म्हणतो मग डीप ड्रॉइंग मध्ये काय होते डायची संख्या वाढते काय होते डायची संख्या वाढते त्याची कॉस्ट वाढते शेअर मटेरियलला काय करावं लागतं अनेलिसिस क्रिया ज्या ठिकाणी करावी लागतात आणि त्यासाठी दोन किंवा तीन स्टेप मध्ये ते मटेरियल ज्या ठिकाणी तयार करावं लागतं आता अनेलिंग का करावं लागतं म्हणजे हा धातू मध्ये हार्डनेस कमी करून चिवटपणा करणं चिवटपणा किंवा मृदूपणा आणण्यासाठी आपण जी क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो अनेलिंग म्हणतो या अनेलिंग केल्यामुळे या ठिकाणी त्या धातूमध्ये चिवटपणा निर्माण होतो मॅलेबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे तो ड्रॉइंग करताना पार्ट जरी ताणला गेला तर त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही तो पार्ट फाटत नाही म्हणून त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला अनेलिंग करावं लागतं आता डीप ड्रॉइंग म्हणजे काय कमी डायमीटरचा पार्ट असेल जास्त लांबीपर्यंत तयार करायचा असेल अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं डीप ड्रॉइंग करावं लागतं डीप ड्रॉइंगची प्रोसेस आपण काय दोन किंवा तीन टप्प्यामध्ये करावी लागते एका टप्प्यात जर गेले तर पार्ट फाटण्याची शक्यता असते बरोबर आहे म्हणून काय ठिकाणी दुसऱ्या वेळेस त्याला पार्ट अनेलिंग करावं लागते अनेलिंग केल्यानंतर दोन किंवा तीन टप्प्यामध्ये आपण तो पार्ट तयार करावा लागतो आणि शेवटचा जो साइजिंग पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो पूर्ण साईज मध्ये झालेला असतो पहिल्यांदा जर पार्ट तयार केला त्याला फर्स्ट ड्रॉ म्हणतो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जो तयार केलेला असतो त्याला आपण री ड्रॉ म्हणतो आणि शेवटचा जो पार्ट तयार केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो साईजिंग ड्रॉ म्हणतो आणि साईजिंग ड्रॉ काय म्हणतो तर तो ती क्रिया झाल्यानंतर तो पार्ट पूर्ण साईज मध्ये होतो म्हणून आपण त्याला साईजिंग ड्रॉ असे म्हणतो आता त्याला स्टेप मध्ये तयार करावा आता प्रोसेस ऑफ ड्रॉइंग ऑपरेशन प्रोसेस म्हणजे काय हा वरचा बाजूला पंची हा खालच्या बाजूला डायग्राफ आणि मध्ये काय केली ब्लॅक केली मग सुरुवातीला डायग्राफ सर्फेस बनली नेक्स्ट गेम मध्ये किंवा नेक्स्ट टीम मध्ये ती ब्लॅक गॅड करून ठेवतात त्याच्यानंतर डायग्राफ आणि पंच ब्लॉक वरच्या बाजूला हळूहळू खाली येतो हळूहळू खाली येणार म्हणजे पंच होल्डर आहे एक आहे ब्लॅक होल्डर आहे हे ब्लॅक होल्डर या पार्टवर काय होतं दाब देतो आणि तो दाब दिल्यामुळे ब्लॅक होल्डर मध्ये तो पार्ट पकडला जातो आणि वरून हळूहळू तो पार्ट खाली आला मग सुरुवातीला अशी असते ब्लॅक अशी होती नंतर अशी होती नंतर ते डायग्राम मध्ये म्हणून त्याला काय होत असतो आकार येत असतो बाहेर एक प्रोसेस होत असताना ज्या वेळेला पाठची एज असते पाठची ही सरळ एज असते हा पाठ बरोबर याच्यामध्ये ज्या वेळेला पाठ डायग्राम मध्ये त्यावेळेला त्याची कॉम्प्लेक्स स्ट्रेंथ निर्माण होते कोणती स्ट्रेंथ निर्माण होते पाठ आठच्या बाजूला गोळा होतो त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स स्ट्रेंथ निर्माण होते आणि हा वर्ग उभा जो भार असतो याच्यामध्ये कोणती स्ट्रेंथ निर्माण होते टेन्साइल स्ट्रेंथ निर्माण होते कोणती होते टेन्साइल स्ट्रेंथ उभा असताना भाग कांदा जातो आणि गुणाकारचा भाग काय होत असतो गोळा होत असतो बरोबर आहे अशा पद्धतीने त्याच्यावर ऍक्टिव्ह होत असतो या ठिकाणी या ठिकाणी अशी कॉम्प्लेक्स स्ट्रेंथ या ठिकाणी निर्माण होते आणि या ठिकाणी टेन्साइल स्ट्रेंथ मग टेन्साइल स्ट्रेंथमुळे थोडाफार त्या पाठच्या जाडीवरना अर्थ परिणाम होते वरच्या बाजूची बारीक भरते खालच्या बाजूची जाड भरत असते अशा पद्धतीने ड्रॉ डायची काय होत असतो की प्रोसेस अशी सरळ असलेली बँक थोडी उचकते उचकल्यानंतर परत काय अशी होती हळूहळू किंवा परत काही ठिकाणी बँक मध्ये येऊन त्या ठिकाणी गोळा होतो इथं आहे प्रोसेस ऑफ ड्रॉइंग बरोबर आहे त्याच्यानंतर ब्लॅक होल्डर हे कोणतं आहे ब्लॅक होल्डर ब्लॅक होल्डर कशा म्हणतो आपण ड्रॉ म्हणजे आपण
commercial cat blank alter kiwa india travel restricted for after bus yes barobar hai mai jyare first I have first barobar likha hata blank alter ko khare lekin blank alter kya hai ke sab pancha inspection matter dekhi joga bhai ka ye bas mai kya dikha ke matter to blank ko pehle jaise sign ka bas ko daab bas ko mai teche pancha vaicha agar blank alter ke chal daab deto manun tara apan kya mhanto blank alter mhanto त्याला प्रेशर कॅड पण म्हणतो प्रेशर कॅड का म्हणतो तर ब्लँकला दाबायचं काम करतो म्हणून प्रेशर कॅड म्हणतो त्यावेळेस सुपर प्लेट काय म्हणतो कॉम्प्रेस्ड स्प्रिंगच्या सहाय्याने हालचाल होत असते म्हणून त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्रेस्ड स्प्रिंग असे म्हणतो आणि पार्ट क्रॉस झाल्यानंतर पंच पासून की पार्टला अलग करायचं सुद्धा काम ती करत असते लक्षात आलं इथपर्यंत हे ब्लँक होल्डर लक्षात आलं ब्लँक होल्डर हे नेहमी पंचला काय करून बसवलेला असतो त्याच्यानंतर पुढचे ब्लॅक होल्डरचे दोन प्रकार पडतात एक स्प्रिंग टाईप ब्लॅक होल्डर आणि दुसरं जे येते रिजिड ब्लॅक होल्डर स्प्रिंग टाईप ब्लॅक होल्डर हे कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंगच्या सहाय्याने ऑपरेट केलं जातं लाईट वेटी कामासाठी त्याचा उपयोग केला जातो जेवढी स्प्रिंगची संख्या वाढवणार तेवढा कॉम्प्रेसिव्ह फोर्स त्या ठिकाणी वाढणार जेवढी स्प्रिंगची संख्या कमी करणार तेवढा कॉम्प्रेसिव्ह फोर्स तुमचा काय होणार कमी होणार म्हणजे स्प्रिंग टाईप ब्लॅक होल्डरचा उपयोग साधारणपणे लाईट वेटी कामासाठी त्या ठिकाणी घ्यावा लागतो रिजिड ब्लॅक होल्डर ज्या ठिकाणी मोठे आकाराचे पार्ट ठेवतात उदाहरणार्थ गाडीचं बोनेट वरचं टॉपचं कव्हर मागचं कव्हर असे मोठे आकाराचे पार्ट तयार होत असतात त्या ठिकाणी स्प्रिंग टाईप ब्लॅक होल्डर काम करत नाही अशा वेळेस ट्रिपल ऍक्शन प्रेस मशीन मध्ये ट्रिपल ऍक्शन प्रेस मशीन मधून खालून कुशन किनार घातलेला असतात आणि त्या कुशन किनारा हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक फोर्स जो तयार केला असतं त्याला ऑपरेट केलेला असतं लक्षात आलं कोणतं ब्लॅक होल्डर आपण स्प्रिंग टाईप दुसरा रिजिड टाईप रिजिड टाईप ब्लॅक होल्डरचा उपयोग हेवीड्युटी कामासाठी त्याला टेन्शन देण्यासाठी आई प्रेशर किंवा न्यूमॅटिक प्रेशर वापरतात आणि लाईट ड्युटी प्रेशर साठी स्प्रिंग टाईप ब्लॅक होल्डरचा उपयोग केला जातो ब्लॅक होल्डिंग प्रेशर मटेरियल काय होण्याअगोदर किंवा पार्ट ड्रॉ होण्याअगोदर ब्लॅकच्या साईडने तो दाब पडतो त्याला आपण काय म्हणतो ब्लॅक होल्डिंग प्रेशर असे म्हणतो आता पुढचे दोन मुद्दे रिंकलिंग आणि प्रकरिंग रिंकलिंग आणि प्रकरिंग केव्हा येत असतात ज्या वेळेस ड्रॉ टाय मध्ये किंवा पार्ट टाय मध्ये आपण पार्ट ड्रॉ करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी बारीक कमी वक्रांतर भाग असतो अशा ठिकाणी गुड्या पडतात गुड्या पडल्याचा उंच वाटा भाग असतो त्याला आपण रिंकलिंग म्हणतो काय म्हणतो रिंकलिंग आणि याला आपण कालच्या जो खोलगट भाग होतो त्याला प्रकरिंग म्हणतात रिंकलिंग म्हणजे काय हे बघा आता हात केलाय या ठिकाणी काय पडली गुढी पडलेली अशा गुढ्या पाठच्या एजवर जर असतील त्याला रिंकलिंग आणि प्रकरिंग असे म्हणतात बघा इथून एवढा हे जे असं खोलगट खोलगट घडी गोट्या पडतात याला रिंकलिंग आणि प्रकरिंग असे म्हणतात उंचवटा जो भाग असेल त्याला रिंकलिंग म्हणतात आणि खोलगट भाग असेल त्याला प्रकरिंग असे म्हणतात ज्यावेळेस ब्लॅक होल्डिंग प्रेशर कमी होत असतो एज रेडियस जास्त असतो पाठची जाडी कमी असते अशा वेळी त्यावेळेस रिंकलिंग आणि प्रकरिंग या ठिकाणी येत असतात म्हणून ब्लॅक होल्डिंग प्रेशर हा नेहमी सारखा असावा नोज रेडियस सुद्धा हा प्रमाणात असावा म्हणजे रिंकलिंग प्रकरिंग या ठिकाणी येत नाही रिंकलिंग प्रकरिंग हे कमी करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी एक बीड दोन बीड किंवा रोटेटिंग बीडचा उपयोग केला जातो आणि ब्लॅक होल्डिंग प्रेशरचा सुद्धा उपयोग या ठिकाणी केला जातो मग प्रकार कोणतं चालू आहे आपलं डीप ड्रॉईंग डीप ड्रॉईंग म्हणजे काय एका स्टेप मध्ये पार्ट ड्रॉ न करता दोन तीन स्टेप मध्ये पार्ट ड्रॉ करायला लागतो ज्या पार्टचं डायमीटर कमी असतं लांबी जास्त असतं अशा याला काय म्हणतो आपण डीप ड्रॉईंग आणि असे पार्ट एका स्टेप मध्ये तयार होत नाही ते दोन किंवा तीन स्टेप मध्ये तयार करावं लागतं पहिल्या स्टेप नंतर त्याला अनेलिंग करतात अनेलिंग केल्यामुळे ते पार्ट चिवट होतात आणि ते कांदे तरी फाटत नाही पण पार्ट शेवटी तयार होत असतो त्याला आपण म्हणतो डीप ड्रॉईंग असे म्हणतो या प्रोसेस तुम्हाला दाखवलं ब्लॅक होल्डिंग दाखवलं रिंकलिंग आणि प्रकरिंग रिंकलिंग प्रकरिंग म्हणजे काय गोळ्या आणि गोळ्या पण त्याला रिंकलिंग प्रकरिंग म्हणतात या ठिकाणी हा मुद्दा संपला धन्यवाद नमस्कार